प्रभाग क्रमांक 12 मधील निष्क्रिय नगरसेवकामुळे स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 12 मधील निष्क्रिय नगरसेवक आणि बेजबाबदार पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यामुळे येथील स्थानिक रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे पालिका प्रशासनाने जातीने लक्ष घालण्याची गरज आहे अशी मागणी होत आहे. प्रभाग 12 मधील कलावती नगर, समरा नगर, आशा नगर, नवले वस्ती आदी भागात पालिकाकडून कचरा उचलण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था आहे. परंतु ही घंटागाडी या ठिकाणी फिरकतच नाही, सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी वाढली आहे. घंटागाडी कधी कधी 4 दिवसाने व कधी कधी 2 दिवसाने कचरा उचलण्यासाठी येते, कित्येक वेळा तर आठवड्याभरानी येते. याकडे स्थानिक नगरसेवकांचे लक्ष असणे गरजेचे आहे, परंतु तसे होताना दिसत नाही. हुकिरडे याचे स्वरूप यामुळे या भागात डुकरांचे प्रमाण वाढले आहे. या प्रभागातील नगरसेवक हे आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात. नागरिकांच्या समस्यांविषयी त्यांना काहीही देणं घेणं नाही. नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा काम प्रभाग क्रमांक 12 मधील नगरसेवक करत आहेत अशी प्रतिक्रिया परिवहन समिती सदस्य गणेश साळुंके यांनी दिली. आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या कृपादृष्टीमुळे आपल्या या भागामध्ये भाजपची सत्ता बसली आहे महापालिकेवर, आणि आज ह्या लोकांना कामाचा काहीही अनुभव नाही. आज आपण बघत आहात, ज्यावेळी काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेला 2-3 दिवसात पाणी येत होते, पण आज जशी भाजपची सत्ता आली आहे तेव्हापासून पाणी 6-7 दिवसात आज तर कहर झाला की पाणी उजनी वाहत आहे पूर्ण, आणि आपल्या लोकांना पाणी मिळत नाही. सोलापूरला 7-8 दिवसावर पाणी येते, अहो काय चाललं आहे. आणि आज एमएससीबीची लाईट बिल आपण भरून देखील एमएससी बरोबर बुधवारी लाईट कट करते, आणि हद्दवार भागामध्ये आज सुनील नगर या भागामध्ये बुधवारी लाईट पाणी आलं आहे, तर आज लाईट गेली आहे. लोकांनी पाणी भरायचं कसे, पाणी प्रेशर घेत नाही, ह्याला कारण आहेत नगरसेवक लोक. ह्या नगरसेवकांना माहित होते की बाबा आज या ठिकाणी लाईट जाणार आहे, तर तुम्ही त्या शोरूम पाणी सोडलं पाहिजे. अहो नगरसेवकांना कळत नाही, का कळत नाही, ह्याला कामाचा अनुभवच नाहीये. दरम्यान संपूर्ण प्रभागामध्ये घाणीचे साम्राज्य वाढले आहे, त्यामुळे डेंग्यू सारख्या रोगांना पाचारण करण्याचे आव्हानच होत आहे. या प्रभागातील नागरिकांच्या जीवाचं काहीही देणं घेणं या नगरसेवकांना नसल्याचं दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक 12 मधील रहिवासी यांना मूलभूत सुविधा पुरविणाऱ्या मध्ये नगरसेवक असमर्थ ठरत आहेत. नगरसेवकांनो, आपण हे काचेच्या घरात राहता हे लक्षात ठेवा. स्थानिकांना मूलभूत सुविधा द्या, नाहीतर येणाऱ्या निवडणुकीमध्ये येथील स्थानिक रहिवासी तुमची जागा तुम्हाला दाखवून देतील. अहो आयुक्त साहेब, प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार त्वरित थांबवा, वेळेवर घंटागाडी पाठवा, परिसरातील घाणीचे साम्राज्य लवकर हटवा, तसेच कचरा उचलण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना कराव्यात. हीच अपेक्षा आहे स्थानिक रहिवाशांची.